नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा कुठलाही मोबाईल मधला किंवा लॅपटॉप मधला पी मधला जे काही तुम्ही डिव्हाइस यूज करताय तिथलं तुमचा ब्राउजर ओपन करायचा आहे मी या ठिकाणी गुगल क्रोमचा ब्राउझर ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचा आहे एसयूक फोटोकॉपी म्हणजे शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर फोटोकॉपी सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन टाकायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसेल ऑनलाईन फॉर्म्स फॉर रिव्हॉल्युशन अँड फोटोकॉपी ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ऑफिशियल वेबसाईट जी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरची ती ओपन झालेली असेल आणि त्याचा एक्झाम सेक्शन ओपन झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला स्टुडंट लॉ आणि कॉलेज लॉगिन तर या ठिकाणी जो पहिलं ऑप्शन दिसतो तुम्हाला स्टुडंट लॉइनचा तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल दे या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तर आता तुम्ही जर न्यू न्यू युजर आहात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं खाली जो न्यू युजर रजिस्ट्रेशन हा जो ऑप्शन दिसतो ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा जो पीआरएन नंबर आहे आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण एवढे डिटेल्स भरून तुमचा अकाउंट जे आहे ते क्रिएट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर आहे तो कॉलेजमधून जाणून घेऊन तो एन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं पूर्ण नाव स्टुडंट नेम दिसतं आहे ते तर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं नाव टाकल्यानंतर तुमचं नाव करेक्ट आहे का त्याच्या खाली तुमच्या सगळ्या डिटेल्स येतील तर तिथं यस किंवा नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी तुमचं जर सगळ्या डिटेल्स आलेल्या क्लिअर असेल त्या ठिकाणी तुम्हाला डेट आहे तुमची मद आईचं नाव आहे तुमचा मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर पण आल्यानंतर सेंड ओ टी पी करून तुमचा ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी जनरेट करायचा आहे पासवर्डसाठीच्या काही रिक्वायरमेंट आहे तिथं राईट साईडला दिसाय तुम्हाला सहा कॅरेक्टर्सचा तरी पाहिजे तुमचा पासवर्ड त्या ठिकाणी टाकून तुम्हाला ह्या डिटेल्स फिलअप करून तुमचं अकाउंट जे आहे खाली सबमिटच्या बटनवरती क्लिक करून सबमिट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अशा डिटेल्स भरून आपण जो आहे तो आपलं अकाउंट क्रिएट करून घेणार आहोत अकाउंट क्रिएट करताना खाली ज्या तुम्हाला इंस्ट्रक्शन दिसत आहे त्या ठिकाणी पाच ते सहा इंस्ट्रक्शन दिल्या असतील त्या इन्स्ट्रक्शन ते एकदा वाचून घ्यायचं आहे तर त्यानुसार तुमचा अकाउंट असेल तुमचा नेम पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला मेन पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा पी आर एन नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पी आर एन नंबर टाकल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे आता मागे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे आणि पासवर्ड या ठिकाणी फिल केल्यानंतर राईट साईडला जे तुम्हाला लॉग इनचं बटन दिसतंय आहे त्या लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता, है जो है, आता है आ है, हा जो ऑप्शन आहे आता हे जे इंटरफेस आलेला आहे हा तुमचा रिव्हॅल्युएशनचा आणि फोटोकॉपीचा सगळा सेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला आता मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो तुम्ही एकदा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते एकदा स्वतः पण वाचून घ्या आणि समजून घ्या तर जर तुम्हाला तुमचा पेपर रिचेकिंगला टाकायचा असेल तर त्याआधी सर्वप्रथम तुम्हाला फोटोकॉपी त्याच्या मागून घेणं किंवा फोटोकॉपी मिळवणं गरजेचं असेल त्यासाठी जो लेफ्ट तुम्हाला फोटो कॉपीचा सेक्शन दिसतोय बटन त्याच्यावरती क्लिक करा आणि ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या नक्की एकदा वाचून घ्या आणि काही चेंजेस वगैरे करायचे असतील किंवा तुम्हाला जर काही ह्याच्या डाउट असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय नक्की देईल तर या टर्म्स अँड कंडिशन मी दिसेल तुम्हाला की ह्याच्यासाठी जे चार्जेस आहेत ते दडशे रुपये चार्जेस तुम्हाला भरणं गरजेचं आहे वगैरे सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत त्यानंतर खाली जो चेकबॉक्स आहे तो चेक करून तुम्हाला खाली बटन बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुमचा पोस्टल ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तुमची सिटी आहे तुमचं डिस्ट्रिक्ट आहे स्टेट आहे पिनकोड आहे मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी सर ह्या डिटेल्स तुम्ही आत्ता जिथं राहताय आता तुमचं जे कॉलेजच्या डिटेल्स आहेत तुमचं कॉलेज कुठल्या सिटीमध्ये आहे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर त्या ठे ह्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा पोस्टल ॲड्रेस वगैरे आता ह्या गोष्टी मी सगळ्या फिलअप करून घेतल्या होत्या त्यामुळे ऑटो फिल झालेलं आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुम्हा आता तुम्ही मागच्या सेमिस्टरला जेवढे काही सब्जेक्ट्स तुम्ही एक्झाम दिलेले आहे तो तो कुटले -कुटले तुमाला तुमाला तर ह्या सगळ्या लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला यापैकी कुठल्या कुठल्या विषयांची आता ज्या पेपरमध्ये तुम्हाला बॅकलॉग्स लागले असतील किंवा तुम्ही फेल झालेले असाल त्या पेपरला तुम्हाला जर फोटोकॉपी मागवायची रिचिंगला टाकायचं तुम्ही कुठल्या एक्झाममध्ये तुम्हाला कुठल्या पेपरमध्ये तुमची फोटोकॉपी पाहिजे आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता या ठिकाणी पाचशे पाचशे सब्जेक्ट दिसत आहेत ज्या सब्जेक्टचे तुम्हाला पाहिजे फोटोकॉपी त्याच्यापुढं तुम्ही क्लिक चेकबॉक्स करा आणि या ठिकाणी काही फीज रुपीज वगैरे खाली तुम्हाला सेक्शन दिलेलं असतील ते काय तुम्हाला आता सिलेक्ट करायची गरज नाही तुम्ही फक्त वरती जे सब्जेक्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि खाली जो सबमिटचा बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा एकदा वरचे काही डिटेल्स राहिले असतील ते एकदा फिलअप करा आणि सबमिटच्या बटनवरती क्लिक करा सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे फोटो कॉपीचं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट झालेले दिसेल तुम्हाला वरती आले असेल नंतर ओकेवरती क्लिक करा आणि ओकेच्या क्लिक क्लिकांचा खाली तुम्हाला दिसेल की तुमची आता एका सब्जेक्टसाठी मी फोटोकॉपी मागवलेली आहे तर त्याचे दीडशे रुपये चार्जेस आणि या ठिकाणी माझा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो त्या ठिकाणी आलेला असेल तर हे भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रिंटच्या बटन क्लिक करून ही तुमची जी रिसिप्ट आहे ती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता शक्यतो ह्या रिसिप्टची काही गरज लागत नाही पण ज्या ज्या ठिकाणी ज्या काही काही कॉलेजेसमध्ये जे फोटो जे रिचेकिंग वगैरे गोष्टी आहेत ते कॉलेजमधून घेतल्या जातात किंवा कॉलेजमधून ऑपरेट केल्या जातात तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या रिसिप्टची गरज आहे अन्यथा जर तुमची जर युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला काही ठिकाणी या ठिकाणी हे सेव्ह करून घ्यायची गरज नाही आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्लोजच्या बटन ती करून क्लिक करून तुम्हाला जे आहे ते तुमच्या मेन पेजवरती यायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपीच्या दिसेल तुम्हाला आता मी जो सब्जेक्ट सिलेक्ट केला होता त्या सब्जेक्टचं जे आहे ते त्या ठिकाणी स सबमिशन झालेलं आहे आणि आता एक आहे वेटिंग फॉर पेमेंट दाखवत आहे वती ॲप्लिकेशन वगैरे आलेलं आहे आपला तर आता हेचं जे पेमेंट आहे दीडशे रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल ऑनलाईन पेमेंट लिंक तर त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे जे ॲप्लिकेशन आहे आपण फोटोकॉपीसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ना तर ह्या तिन्हीपैकी आपल्याला फोटो कॉपीचं जो बटन आहे त्या बटनवरती क्लिक करायचा आहे आणि तो मागाशी जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि डेटा डेटावरती क्लिक करायचा आहे डेटा डेटावरती क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तुमचा पेआय नंबर पण तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचं नाव आणि जे तुमचा कोर्स नेम असेल ते आलेलं असेल फी तुमची आता जी दीडशे रुपये आहे ती तिथे लिहिलेलं आहे आणि पे ऑनलाईन पेमेंटचं जे बटन आहे त्या पे नावच्या बटनवरती क्लिक करायचा आहे तुम्हाला त्यानंतर तो आता हे पेमेंटचा जो सेक्शन आहे तो ओपन झालेला दिसेल तुम्हाला या ठिकाणी तर खाली मेक पेमेंटच्या बटनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे मेक पेमेंटच्या बटनचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं पेमेंटची जी साईट आहे ती ओपन झालेली असेल खालच्या जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते एकदा तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत आणि खाली आल्यानंतर ती थी, तुम्हाला या ठिकाणी पेमेंटची ऑप्शन दिसेल बऱ्याच तर या ठिकाणी इंटरनेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे यू पी आयचा आहे तर या ठिकाणी सगळ्यात इजी जो ऑप्शन आहे तो यू पी आयचा ऑप्शन आहे तर आपण सध्या यू पी आय ऑप्शन हे क्लिक करणार आहे आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेल की तुम्ही बाकी कुठल्याही ऑप्शनकडे न जाता यू पी आयच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा फोनपेचा किंवा गुगल पे पेटीएम जे काही असेल त्याचा या ठिकाणी तुम्हाला यू uh, पी आय आय डी टाकायचा आहे हा जो वरती व्हेरिफिकेशनसाठी कॅप चालेला आहे तो पण या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या फिलअप करून घ्यायचा आहे आणि कॅपचा फिल केल्यानंतर खाली जे तुम्हाला कंप्लीट पेमेंटचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी टायमिंग सुरू झाल्यानंतर तुमच्या तर जर तुम्ही फोनपेचं टाकला असेल यू पी आय आय डी तर फोनपेला किंवा गुगल पेला टाकलं असेल तर गुगल पेला तुम्हाला एक नोटिफिकेशन पेमेंटसाठी तिकडनं तुम्ही ते नोटिफिकेशन जे आहे ते ॲक्सेप्ट करून पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुल झाल्याची एक रिसिप्ट येईल तर ह्या ऑप्शन आता तुम्ही परत तुमच्या मेन पेज लियाचा आहे आणि आता या ठिकाणी प आपण पेमेंट केलेलं आहे तरी पण ह्या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की पेमेंट जे आहे ते वेटिंग दाखवत आहे पेमेंट केलेलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो ते पेमेंटचं जी तिथं रिसिप्ट आहे ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हायला एक चोवीस तास तरी लागतात जर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर लॉग इन करून पाहिला तर आपण मी दुसऱ्या दिवशी लॉग इन करून पाहत आहे तर लॉग इन केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की रिसीव्ह झालेलं आहे आपलं जे पेमेंट आहे ते रिसिव्ह झालेलं आहे आणि जे स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री सगळ्या गोष्टी आहेत आता इथं तुमचा सब्जेक्टचं नाव दिसतंय आहे तिथं तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते दिसतात आहेत आणि या ठिकाणी तुम्ही जे फोटो फाईल वनमध्ये तुमची फाईल वनमध्ये तुमचं जी फोटोकॉपी आहे ती या ठिकाणी आलेली दिसेल आता हे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे जी माझ्या सब्जेक्टची जी फोटोकॉपी आहे जी मला पाहिजे होती ज्या सब्जेक्टमध्ये मला केटी लागलेली आहे एक मार्क मला या ठिकाणी फोटोकॉपी मध्ये दिसत आहे की गरजेचं आहे तर या ठिकाणी मी फोटोकॉपी जी आहे ती सेव्ह करून घेतोय आता मित्रांनो तुम्हाला मेन स्टेप काय करायची ही फोटोकॉपी एकदा नजर पोरनेट ठेवून किंवा लक्षपूर्वक देऊन तुम्हाला पाहून घ्यायची आहे की कुठल्या मा एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला कमी मार्क आहेत कुठं तुम्हाला जास्त मार्क एक्सपेक्ट आहे तर त्याच ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्यायची आहे आणि लेफ्ट साईडला जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला रिव्हेरिफिकेशनचा आणि त्याच्यावरती रिव्हॅल्युएशनचा ऑप्शन दिसत असेल तर ते तुम्ही एकदा फोटोकॉपी पहा तुम्हाला कुठं जास्त मार्क्स गरजेचे जा आहेत किंवा कुठं जर तुमची कॅल्क्युलेशन बरोबर झालं नसेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडला जो रिव्हॅल्युशनचा ऑप्शन दिसतो आहे लेफ्ट साईडच्या आता कॉर्नरमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला अजून एकदा पॉपअप आले असेल तो एकदा वाचा सगळ्या गोष्टी कशाच्या कशाबद्दल काय तुम्हाला वॉर्निंग्स असतील त्या तर ओकेच्या बटनवरती क्लिक करा आणि परत एकदा ह्या टर्म्स अँड कंडिशन आहे तर आता लक्षात ठेवा फोटोकॉपीसाठी जसे दीडशे रुपये चार्जेस होते तसे जर तुम्हाला तुमचा पेपर जो आहे तुमची जे एक्झाम पेपर आहे तो तुम्हाला रिचेकिंगला टाकायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपये चार्जेस भरणं गरजेचं आहे तर टोटली पाहिलं गेलं तर एका सब्जेक्टचं तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल रिवेरीफिकेशन तर तुम्हाला या ठिकाणी साडेसहाशे रुपये खर्च येतो आहे तर त्यानंतर तुम्हाला खाली चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्रीच्या बटनचे जे आहे ते खाली या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा बँक नेम अकाउंट नेम ब्रांच नेम आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर अशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला भरणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही त्या डिटेल्स तुमच्या पर्सनली भरून घ्या आणि ह्या जर सब्जेक्ट डिटेल्स आता हा एका फोटोच्या एका एक्झामच्या आपण फक्त फोटोकॉपी मागवली होती त्यामुळे तिथं फक्त एकच ऑप्शन आला आहे तुम्ही जेवढे फोटोकॉपी मागवलं तेवढे तिथे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येतील तर त्याच्यावरती आपण एकदा चेकबॉक्स करायचा आहे चेक बॉक्स केल्यानंतर खाली तुम्हाला जे आ, या ठिकाणी हे सेम डिटेल्स येतील तुम्हाला तुम्ही जाऊन सबमिट कराल ते ॲड करा सब्जेक्टचा बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा वरती तुम्हाला दिसेन रिव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे तर ओके बटन बटनवरती क्लिक करायचं आहे आता एकच पेपर आहे माझा त्यामुळे फीज तुम्हाला पाचशे रुपये दिसत आहे आणि या ठिकाणी ह्या रिवॅल रिव्हॅलिफिकेशनला आपण जो पेपर टाकला आहे रिव्हॅल्युएशनला तर त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी आल्या असेल व्प्लिकेशन नंबर नवीन आले असेल तर आता त्याला जस् जस्टिफिकेशन द्यायचं आहे की तुम्हाला नक्की कसे मार्क एक्स्ट्रा पाहिजे आहेत का ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही भरून घ्या तुमचे जस्टिफिकेशन कशासाठी साठी तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाका सब्जेक्टचं सिलेक्ट करा ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता क्वेश्चन नंबर टाकायचे आहेत मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या फोटोकॉपमध्ये तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये जास्त मार्क एक्सपेक्टेड आहेत किंवा जर तुमचा कुठला क्वेश्चन जर चेक केला गेला नसेल तर या ठिकाणी जे राईट साईडला डिटेल्स दिसत आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर आणि सब क्वेश्चन नंबर या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे तर पूर्ण फोटो कॉपी आता मी माझी चेक केलेली आहे आता मला ज्या सब्जेक्ट्समध्ये जास्त मार्क्स एक्सपेक्टेड आहेत तर ते मी क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर मधला ए क्वेश्चन नंबर बीमधला जो काय असाल क्वेश्चन नंबर थ्रीमधला तर मॅक्सिमम तुम्हाला थर्टी जे लेटर्स आहेत थर्टी कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला तुमचं जे क्वेश्चन्स आहेत तर तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचे आहेत त्यातनंतर तुम्हाला आता खाली दिसत सिलेक्ट पॉईंट ऑफ ग्रेव्हियन्स तुम्हाला काय करा माझं मला जे आहे ते ह्यावरती दिले मी जेवढे क्वेश्चन दिलेत त्याच्यामध्ये मला एक्स्ट्रा मार्क्स एक्पेक्टेड आहे तर ते त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की एक्सपेक्टेड मोर मार्क्स आणि खाली जे जस्टिफिकेशनचं ओपिनियन आहे तर मी या ठिकाणी टाकलेलं आहे की नॉ इव्हॅल्युएटेड क्वेश्चन नंबर फाय तर माझ्या फोटोकॉपीमध्ये जो पाचवा क्वेश्चन आहे तो त्या ठिकाणी चेक केला गेला नव्हता तर ते मी या ठिकाणी टाकतो की माझा जो क्वेश्चन आहे तो चेक केला गेलेला नाही आणि बाकीच्या क्वे क्वेश्चन आहेत ज्याचे आन्सर आहे त्याच्यामध्ये मला एक्स्ट्रा मार्क्स एक्सपेक्टेड आहेत तर त्याप्रकारे मी माझं जे जस्टिफिकेशन दिलेलं आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्याप्रकारे तुम्ही तुमच्या केसमध्ये ते जस्टिफिकेशन देऊ शकता ठीक आहे तर एवढ्या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर खाली जे ॲड कॉर्डचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचं जे रेकॉर्ड आहे ते सबमिट झाले असतील या ठिकाणी ओकेच्या बटनवरती हो क्लिक करा ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला खाली सगळे डिटेल्स आले असतील तुमचं कसे कशा प्रकारे तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन केलेलं आहे ओपिनियन काय काय लिहिलेले आहेत क्वेश्चन कुठले रिशिक टाकलेले आहेत तर तुम्हाला काय करायचं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे प्रिंटचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर परत एकदा तुमची ही रिसिप्ट आलेली आहे जी मगाशी फोटोकॉपीसाठी आली होती तशी आता ही जी आहे ती तुमची रिव्हरीफिकेशनची रिसिप्ट आलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा फोटोकॉपीसारखं आता हे जे जे रिव्हॅल्युशनला आलेलं आहे रिव्हॅल्युशनच्या ह्याला तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन नंबर आले असेल आणि या ठिकाणी तुमचं नवीन पेमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे सेम आता तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो कॉपी करा आणि परत एकदा सेम ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी तुमचे आता जे मगाशी फोटोकॉपी होतात त्या ठिकाणी आपल्याला रिव्ह्हेरिकेशन किंवा रिव्हॅल्युशनचा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे व्ह्यू डेटावरती क्लिक करून सेम डेटा तुम्हाला मगाशासारखा आला असेल फोटो आला होता मगाशी आता हा जो आहे तो रिव्हॅल्युशनसाठी आलेला आहे आणि आता पे पेनआच्या बटनवरती क्लिक करून मागाशी ज्या प्रकारे आपण पेमेंट केलं या ठिकाणी पेमेंटचं सिलेक्ट ऑप्शन करून परत त्या ठिकाणी यूपीआय डी टाकून आपल्या फोनपे किंवा गुगल पे असेल पेटीएम असेल ते ॲपमध्ये जाऊन ॲपमध्ये जो पॉपअप विंडो येईल किंवा तुम्हाला नोटिफिकेशन येईल ते ॲक्सेप्ट करून तिथं तुम्हाला तुमचा पिन टाकून पेमेंट करून घ्यायचा आहे तर सेम प्रोसेस मी आत्ता पण करत आहे या ठिकाणी तर तुम्ही पण अशा प्रकारे स्टेप करून घ्या आणि तुमचं जे असेल ते तुमच्या पुढच्या एक पंधरा ते वीस दिवसात किंवा मॅक्सिमम एका महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे तो तुमचे नवीन जे मार्क्स असतील रिव्हरिपेक्शन झाल्यानंतर किंवा रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला त्या डॅशबोर्डला पाहायला मिळतील अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये जर तुमची केटी लागली असेल किंवा बॅकलॉग्स असतील तुम्ही फेल झाला असाल कुठल्या सब्जेक्टमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे पेपर एक्झाम पेपर आहे तो तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता आणि या ठिकाणी पास होऊ शकता ठीक आहे सो कसा वाटला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जर काही आजच्या व्यतिरिक्त काही डाउट्स असतील तुमचे काही तुम्हाला अडचण येत असतील तुमचा पेपर व्हेरिफिकेशन करताना किंवा काही सबमिशन करताना तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा तुमच्या कमेंटचा मी नक्की रिप्लाय देईल तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद